कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना योद्ध्यांनी दिलेलं योगदान कौतुकास्पद असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची चर्चा सुरू आहे. ही लाट आलीच तर तिचा मुकाबला करताना कोरोना योद्ध्यांचं योगदान महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. गोकुळ शिरगाव इथं आयोजित राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात एस न्यूजचे कार्यकारी संपादक बाळासाहेब काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं. गोकुळ शिरगाव इथं स्नेहलोक फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय गुणगौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार ऋतुराज पाटील, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांची या समारंभाला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आदर्श शिक्षक, आदर्श सरपंच आणि उपसरपंच, उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट डॉक्टर, उत्कृष्ट उद्योजक, उत्कृष्ट प्रबोधनकार या पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी कोरोना योद्ध्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले. कोरोनाच्या संकट काळात सर्वांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशावेळी जीवाची बाजी लावून आपलं सर्वोत्कृष्ट योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या कार्याला आपला सलाम असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी भविष्यात दुसरी लाट आली तर कोरोना योद्ध्यांनी असंच योगदान देत ही लाट थोपवण्यासाठी सक्रिय राहावं असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, कोजीमाशीचे हिंदूराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला स्नेहलोक फाउंडेशनच्या अध्यक्षा मानसी पंडित, गोशिमाचे चेअरमन श्रीकांत पोतनीस, उद्योजक अजित आजरी, डॉक्टर स्मिता गिरी, शैलेंद्र पंडित, निखिल प्रभू, पंडित अस्मी, मोहम्मद शेख, प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.